पांडुरंगा गालवी कोरोनाची महामारी मी आतुर झालोय बघण्यासाठी तुझी पंढरीची वारी. जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सिजिग्रेशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आषाढी एकादशीवरती स्टेटस कशा प्रकारे क्रिएट करू शकता, ते सुद्धा अगदी चांगल्या आणि अगदी सोप्या पद्धतीत. त्यासाठी तुम्ही एवढं पूर्णपणे बघा, जरा स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करणे अगदी फ्री असतं. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, उडूला जे काही मटेरियल लागणार आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल डॉक्सची लिंक दिली आहे, सिंपली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड त्यामध्ये फिलअप करून व्हिडिओचे मटेरियल, त्याचबरोबर बिटमार्क आणि शेकअपचे एक्सेल फाईलची लिंक अलर्ट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. मित्रांनो, अजूनही आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, त्याचबरोबर इंस्टाग्राम मध्ये फॉलो केलं नसतं तिथे सुद्धा फॉलो करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आयडी स्क्रीन वरती दिसत असेल. चला तर मित्रांनो, जर वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रेडिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी दिल्या बिटमार्कच्या एक्सएमएल फाईलची लिंक सर्वात पहिले तुम्हाला अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा तुमच्या समोर इंटरफेस दिसेल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचा, प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज आणि डोटवरती जायचं आहे आणि त्या फोल्डरमधून जे आहे तुम्हाला सर्वात पहिले एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर त्या फोल्डरमधून आपण जे सर्वात पहिलचा असा आपला फोटो असेल ते सिलेक्ट केलेला आहे. थ्री डॉटवरती जायचं आहे, फिल स्क्रीन त्या फोटोला करून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला जायचं आहे या पॉईंटवरती. 7.9 सेकंदाच्या बिटपाशी आपल्याला यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं म्हणजे त्या फोटोला जे आहे ते 7 त्या बिटपर्यंत खिचायचं. ते पुन्हा स्टार्टिंगला यायचं, प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज एडिटवरती जायचं आहे. पुन्हा त्या फोल्डरमधून मी तुम्हाला एक इफेक्ट दिलेला अशा प्रकारचे इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर थ्री डॉटवर जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॉर्च्युनिटी जी लाईटन जे आहे ती स्क्रीन करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यालासुद्धा आपल्याला 7.9 सेकंदापर्यंत घ्यायचं आहे आणि समोरचा पार्ट जो आहे तो त्याचा कट करून घ्यायचा अशा प्रकारे. आता आपल्याला स्टार्टिंगला यायचा, प्लस आयकॉनवरती जायचा, इमेज एन डॉटवरती जायचं आहे आणि पहिला जो आपला डायलॉग आहे म्हणजे डायलॉगने आपला जो पहिला अशा प्रकारचे तुम्हाला टेक्स्ट मी दिलेला आहे तर पहिला टेक्स्ट जो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा आपला पहिला टेक्स्ट येईल. मूल अँड ट्रान्सपोर्टवरती जायचं आहे. इथं खाली तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन इकडे राईट साईडला अशा प्रकारे इकडं खिचत आणायचं आहे. असे इथपर्यंतच थोडं आपण आणि इथं जे आहे ते अशा प्रकारे थोडं आपण स्मॉल करून घेऊया आणि अशा प्रकारे जे आहे ते सेट करून द्यायचं. त्यानंतर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बिट पशाल्यानंतर समोरचा पार्ट जो आहे ते एक्स्ट्रा कट करायचा. पुन्हा प्लस आयकॉनवरती जायचं, इमेज एनडवरती जायचं आहे आणि दुसरा जे आपला डायलॉग आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यालासुद्धा आपल्याला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफर करून 3rd नंबर सब्जेक्ट देऊन अशा प्रकारे त्याला थोडं मोठं करून इथं जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे मोठं करून इथं सेट करून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्या टेक्स्टचा समोरचा पार्ट जो आहे आपल्याला कट करून घ्यायचा. पुन्हा प्लस आयकॉनवरती जायचा, इमेज एनवरती जायचं आहे आणि दुसरा जो आपला डायलॉग आहे अशा प्रकारे त्यालासुद्धा मूव्ह अँड ट्रान्सफर करून देऊन अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि इथं जे आहे त्या डायलॉगला अशा प्रकारे सेट करायचं. ॲरोच्या ऑप्शनवरती जायचं, समोरचा पार्ट कट करायचा आहे. पुन्हा प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज एनडवरती जाऊन त्याच्यानंतर तो डायलॉग आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफर करून त्याला अशा प्रकारे झूम करायचा. पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन त्याला व्यवस्थित अशा प्रकारे खाली आणायचा. ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा, समोरचा पाट्टा टेक्स्टचा कट करून घ्यायचा. पुन्हा प्लस आयकॉनवरती जायचं, इमेज एनडवरती जायचं आहे आणि हे जे शेवटचं आपलं जे टेक्स्टचे PNG आहे ते आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि इथं ॲरोच्या ऑप्शनवरती जाऊन समोरचा पार्ट जो आहे तो कट करून. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मी जे सर्व टेक्स्ट आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ॲरोवरती जाऊन 7.9 सेकंदाच्या बीट पशायचा, प्लस आयकॉनवरती जायचा, इमेज एनडीवरती जाऊन त्या फोल्डरमधून आपल्याला जे आहे ते मी तुम्हाला 4 पांडुरंगाचे विठ्ठलाचे फोटो दिलेले आहे तर ते एक एक करून तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन त्या फोटोला फिल स्क्रीन करायचं आणि ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या फोटोला त्या फर्स्ट बीटपर्यंत खिचत आणायचं आहे. पुन्हा प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज एनडीवरती जायचं आहे, त्या फोल्डरमधून दुसरा जे फोटो आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्या फोटोला बीट पशी आणायचा आणि तिथपर्यंत त्याला खिचत आणायचा. पुन्हा प्लस आयकॉनवरती जाऊन इमेज एनडीवरती जाऊन त्या फोल्डरमधून आपल्याला ते तिसरा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि त्या बीटपर्यंत त्या फोटोला खिचत आणायचा. त्या फोटोला आपण फिल स्क्रीन करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता. आता जे आपला शेवटचा जो फोटो आहे अशा प्रकारचा आपला शेवटचा फोटो आपण हे ॲड करून इथं फिल स्क्रीन करून आणि लास्टपर्यंत आज येत आहे 25.12 व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपण याला खिचत घेऊन येऊया. तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे.
आता आपल्याला 7.9 सेकंद त्याच्या बीट पशायचा, प्लस आयकॉनवरती जायचा, इमेज आणि व्हिडिओवरती जायचा, व्ह्यू ऑलवरती जाऊन त्या फोल्डरमधून जे आहे ते एक इफेक्ट मी तुम्हाला दिलेली आहे, तर ती इफेक्ट अशा प्रकारची तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. थ्री डॉटवरती जायचा, फिल स्क्रीन करायचा इथे इफेक्टला, आणि त्याची ब्लेंडिंग जी आहे ते लाईटनवरून स्क्रीन करून द्यायची. आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला लिहायचं आहे 25.12 सेकंदापर्यंत, आणि ते इफेक्टचा जे समोरचा पार्ट आहे ते आपल्याला कट करून द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला 7.9 सेकंद त्याच्या बीट पशायचा, प्लस आयकॉनवरती जायचं, इमेज एंडवरती जाऊन ओरली जे मी तुम्हाला अशा प्रकारचा एक ब्लॅक ब्लॅक फोटो दिलेला आहे अशा प्रकारचा ते सिलेक्ट करायचा आहे. थ्री डॉटवरती जाऊन त्याला फिल स्क्रीन करायचं आहे, त्याची ऑपॉसिटी जी आहे ते ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीवरती जाऊन अशा प्रकारे थोडी कमी करून घ्यायची. आता आपल्याला व्हिडिओच्या लास्ट लिहायचं आहे, आणि त्या जे ओरले फोटोला जे आहे ते लास्टपर्यंत खिचत आणायचं आहे. पुन्हा आपण 7.9 सेकंदाच्या बीट पशावूया, आणि माऊली नावाचे एक मी तुम्हाला टेक्स्टची अशा प्रकारे PNG दिलेली आहे, तर ते PNG तुम्हाला इथं सेट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफर जाऊन त्या PNGला थोडं अशा प्रकारे मोठा करून घ्यायचं आहे, आणि पहिल्या नंबरच्या ऑप्शन जाऊन त्याला अशा प्रकारे खाली खिचत आणायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता आपल्याला व्हिडिओच्या लास्टला जायचं आहे, त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि त्या इफेक्टला जायचं लास्टपर्यंत खिचत आणायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता पुन्हा आपल्याला 7.9 सेकंदाचे ते बीट पैसे यायचे. सॉरी मित्रांनो, आपल्याला पूर्णपणे स्टार्टिंग लिहायचं आहे, प्लस आकनवरती जायचं आहे, इमेज एंडवरती जाऊन जे बॉर्डरची PNG मी जे तुम्ही मला दिलेले आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता. ॲड झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या लास्ट लिहायचं आहे, त्या बॉर्डरच्या PNGला त्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत खिचत आणायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनलचा किंवा इंस्टाग्राम आय डी टेलिग्राम लोगो ॲड करायचा असेल तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. तर मी जो माझा एक सिम्पलचा माझा एक लोगो आहे तो मी ॲड करून घेतो. लोगो जो आहे मी ॲड केलेला आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरती जाऊन त्याला थर्ड नंबरच्या ऑप्शन जाऊन अशा प्रकारे स्मॉल करून घेतो, आणि इथं जे आहे ते एक साईडमध्ये ॲड करून घेतो अशा प्रकारे. आपण एक वेळा पूर्णपणे अशा स्मॉल करून एक साईडमध्ये जे ॲड करून घेऊ अशा प्रकारे आणि लास्टला येऊन त्या लोगोला सुद्धा अशा प्रकारे लास्टपर्यंत खिचत आणायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्व लेयर्स आहे ॲड झालेले आहे आपल्या, तुम्ही इथं बघू शकता सर्व लेयर्स आपण ॲड केलेले आहेत. आपल्याला शेकीपेट आहे त्या लेअरला ॲड करायचं आहे. आपण बॅक येऊया शेकीपेटचे, ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं XML फाईल. ओपन केल्यानंतर पहिली शेकीपेट तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे बॅक यायचं आहे. पुन्हा ते बीट मार्कच्या प्रोजेक्टवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही जे आता आपण जे आधी टेक्स्ट स्टार्ट केलं होतं त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे आपले पहिले आपण जे टेक्स्ट ॲड केले त्याच्यावरती इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपले जे पहिले 7.9 सेकंदापर्यंत जे आपण टेक्स्ट घेतले आहे त्याच्यावर हे इफेक्ट जे आहेत आपण पेस्ट करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता, हे मी जे स्टेप करत आहे ते स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. आता जे आहे ते आपण इथं बघू शकता. लास्टला सुद्धा आपण हे तिथं सर्व टेक्स्टला जे आपल्याला स्टार्टिंगचे सर्व आपण ते इफेक्ट पेस्ट केलेले आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे त्या बीट त्या शेकपेटच्या XML फाईलवरती क्लिक करायचं आहे. दुसरी जे शेकपेट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉफी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. 7.9 सेकंदाच्या बीट पैसे आपल्याला यायचं आहे. आणि जे फोटो दिलेले आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्या चारही फोटोला जे आहे ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता त्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट त्या फोटोला करून घ्यायचे. तर आता अशा प्रकारे जे आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता अगदी चांगले आणि एकदम प्रोफेशनली आपला जो व्हिडिओ आहे आषाढी एकादशीवरती एडिट झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, सेटिंगच्या साईडला तुम्हाला एक ॲरो टाईपचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती जे आहे तुमचं ते पॉईंट सेट करून द्या. एक्सपोर्टला व्हिडिओ सुरुवात करून द्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता प्रिपेरिंग टू एक्सपोर्टिंग तुम्हाला नाव दिसेल आणि तुमचाच व्हिडिओ तो एक्सपोर्टिंगला सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.